नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्र, संपूर्ण भारत देशाची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण मित्र हो आपल्या भारत देशामध्ये आता कोरोनाने रूप बदललेले आहे. आणि मित्र हो या कोरोनाच्या बदलत्या रूपावर, या कोरोनाच्या बदलत्या व्हेरियंटवर आता लसीचाही परिणाम होत नाही अशी बातमी समोर येत आहे. त्यामुळे मित्र, तातडीने आरोग्य मंत्रालयाने बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये मित्र महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. 23 जूनची ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. मित्र हो काय बातमी आहे आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे टोटल अपडेट नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. समोरील बेल घंटीला क्लिक करा. चला मग सुरू करूयात. पहा मित्र हो, धक्कादायक कोरोनाने रूप बदलले याबाबतची ही बातमी आहे. बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमचे एक लाईक आम्हाला प्रेरणा देते. पहा, कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरियंट आता डेल्टा प्लस मध्ये बदलला आहे. हा विषाणूचा नवीन प्रकार कोरोनाच्या सर्व प्रकारच्या विषाणूपेक्षा धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण डेल्टा प्लस हा विषाणू वेगाने पसरणारा, व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे वेगाने वाढवणारा, त्याचबरोबर यावर कोणताही लसीचा प्रभाव नसलेला हा विषाणू आहे. त्यामुळे डेल्टा प्लस संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यावर मंगळवारी पत्रकार परिषदेत आरोग्य सचिवांनी या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असे म्हटले होते. मात्र अंतिम प्रसिद्धी पत्रकामध्ये व्हेरियंट ऑफ कन्सर्न असे संबोधले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार डेल्टा प्लस व्हेरियंटची सर्व माहिती जमा केली जात आहे. तसेच डेल्टा प्लस व्हेरियंटवर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन प्रभावी आहेत असे आढळून आले आहे. भारतासह 9 देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात 22 प्रकरणे आढळली आहेत. तसेच डेल्टा प्लस व्हेरियंटवर लक्ष ठेवून असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सध्या व्हेरियंटचे प्रकरण लहान वाटत आहे, परंतु ते मोठे होऊ शकते, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरसचा व्हेरियंट किती वेगाने पसरतो आणि किती धोकादायक आहे, त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये निर्बंध ठेवले जातात. बऱ्याच देशांमध्ये बऱ्याच दिवसापासून डेल्टा व्हेरियंट सापडला आहे, परंतु त्याचे नवीन व्हेरियंट डेल्टा प्लस हे एक मोठे आव्हान बनत आहे. त्याच्यावर संशोधन चालू आहे असे केंद्राने सांगितले. धन्यवाद.